नमस्कार। अशोकदादा साबळे विधि महाविद्यालयाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यमाने दगे तटकरे महाविद्यालय जुने माणगाव या ठिकाणी दिमाखदार पद्धतीने साकारलेल्या अशोकदादा साबळे विधि महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले। माणगाव अशोकदादा साबळे विधि महाविद्यालयाला महत्त्वाचे स्थान निर्माण होईल असे गौरवोद्गार राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी माणगाव येथील अशोकदादा साबळे विधि महाविद्यालय नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले। नामदार शिंदे पुढे म्हणाले, एक जीव ओतून केलेलं काम जे असतं त्याच्यामध्ये फरक आपल्याला इतर इमारतींमधला आणि त्याच्यातला पाहायला मिळतो। राजू शेट्टी या ठिकाणी मेहनतीने हे सगळं या ठिकाणी उभं केलं, त्यांच्या पाठीमागे अशोकदादा साबळे दादासाहेबांचे आशीर्वाद आहेत। त्यांचं काम आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे। काम करत असून त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण मिळावे हा उद्देश नजरेसमोर ठेवून विविध शैक्षणिक दालने आपल्या संकुलात सुरू केल्याने त्यांचा व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मला अभिमान वाटतो। या विधी महाविद्यालयातून निष्णात वकील तयार झाले पाहिजेत। या संस्था विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा ठरतील। दादांनी ते पेरले आहे त्याची आठवण कोणाच्याही मनातून जाऊ शकत नाही अशी भावना व्यक्त करून नामदार शिंदे यांनी दादांना विनम्रपणे अभिवादन केले। माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजीव साबळे यांनी प्रास्ताविकास सुरुवातीलाच त्यांचे पिताश्री स्वर्गवासी अशोकदादा साबळे यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले। ते म्हणाले, आजी आम्ही पॉलिश केले आहे गावाला आपण आपल्या हस्ते करण्यासाठी, कारण की दादा ज्या पद्धतीचे लोकनेते होते त्या पद्धतीने आपलं कार्य महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि त्यामुळे दादासारखाच काय नेता या ठिकाणी त्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावं म्हणून मी आजी कमीत कमी साहेब 15 कॅपा तुमच्याकडे घातल्या मी आणि आपल्याला या ठिकाणी आग्रह झाला, आम्ही धन्य झालो साहेब। आपण आपलं रायगडावर विशेष प्रेम आहे, आपण शिवभक्त आहात, परत आपण दास भक्त आहात, त्याच्यातले जो 50% मंडळी दास भक्त आहेत, जेवढी आपली शिवाजी महाराजांवर श्रद्धा आहे तेवढी परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी यांच्यावर आपली श्रद्धा आहे आणि म्हणूनच वेळोवेळी आपण या रायगडाच्या संकटाला धावून येत असता महाडला ज्यावेळेला पूर आला साहेब त्यावेळेला आपण देवासारखे धावून आले, आपण स्वतः रस्त्यावर उतरून काम केलं आणि आपल्या आम्हाला उपकृत केलं। या कॉलेजचं काम साहेब आम्ही 22 मार्चला तटकरे साहेबांच्या हस्ते त्यांचं सुरू केलं आणि 25 तारखेला लॉकडाऊन झालं साहेब, 1.5 वर्ष ती आम्ही कलाकृती उभारली। माझ्या स्वतःच्या जे माझे जे मित्र कंपनी आहेत, माझे जे हितचिंतक आहेत, त्यांनी सर्वांनी मदत केली म्हणूनच हे सर्व मी पार पाडू शकलो। आपण या ठिकाणी आम्हाला धन्य केलं साहेब। मी 27 वर्ष अध्यक्ष असून या संस्थेत केजी ते पीजी पर्यंत शिक्षण दिले आहे। 5000 विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून 300 स्टाफ आहे। 1958 साली संस्थेची माणगाव मधील शिक्षण प्रेमींनी स्थापना करून 1993 मध्ये महाविद्यालय सुरू केले असे सांगत माणगाव नगरपंचायतीच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली। माणगाव नगरपंचायतीच्या उर्वरित विकास कामांसाठी तसेच विद्युत दाहिनीसाठी निधी असेल त्याची नगर विकास खात्यातून निधी उपलब्ध करून तो माणगाव नगरपंचायतकडे वर्ग केला जाईल, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून समृद्ध महामार्ग तयार होईल असे नामदार शिंदे यांनी उद्घाटन प्रसंगी जाहीर केल्याने अॅडव्होकेट राजीव साबळे यांची नाराजी दूर केली। या कार्यक्रमात विधी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाला देणगी रुपाने सहकार्य करणाऱ्या देणगीदारांचा संस्थेतर्फे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या मंगलमय समारंभाला आमदार भरत शेठ गोगावले, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, महेंद्र थोरवे, राजीप सदस्या अमृता हरवणकर, स्वाती नवगणे, माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार, माजी कृषी सभापती अस्लम राऊत, जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, प्रमोद घोसाळकर, समीर शेडगे, लालसा कुशवाह, शेकापचे तालुका चिटणीस रमेश मोरे
विधी महाविद्यालयाचे चेअरमन ज्येष्ठ विधितज्ञ ऍडव्होकेट विनोद घायाळ, ऍडव्होकेट मोहन मेथा, ऍडव्होकेट कौस्तुभ धामणकर, संस्थेचे सेक्रेटरी कृष्णा गांधी, राजन मेथा, नरेंद्र गायकवाड, सुभाष मेथा, सौ ज्योती बुटाला, संजय साबळे, चंद्रकांत काळे, प्रशांत साबळे, अरुण चाळके, महादेव पाटील, नितीन बामुगडे, अजित तारलेकर, कपिल गायकवाड, भाई पिंगळे, सचिन बोंबले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित. We'll be right back.